दिनांक 10 जानेवारीपासून या मामासाहेब मोळ क्रीडानगरीमध्ये महाराष्ट्र राज्याच्या 65व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेला सुरुवात होतीये. आपण पाहू शकतो की जवळपास 80,000 प्रेक्षक या ठिकाणी बसतील इतक्या क्षमतेचं मैदान उभं राहिलंय. 5 आखाड्यांची निर्मिती या ठिकाणी झाली, त्याच्यामध्ये 2 मातीतले आणि 3 मॅटवरचे आखाडे तयार झालेत. या स्पर्धेमध्ये राज्यातल्या 45 जिल्ह्यांचे संघ सहभागी झालेत, त्यांचे अधिकृत प्रवेश या ठिकाणी आपल्याला प्राप्त झालेत. जवळपास 950 खेळाडू या स्पर्धेमध्ये सहभागी होत आहेत. एक अत्यंत चांगल्या प्रकारची दर्जेदार स्पर्धा कुस्तीची व्हावी असंच नियोजन आमच्या सगळ्यांचं आहे. पुणे जिल्हा तालीम संघ असेल, पुणे राष्ट्रीय तालीम संघ असेल, पुणे जिल्हा कुस्ती संघ असेल, पिंपरी चिंचवड कुस्तीगीर संघ असेल, या सगळ्यांच्या प्रयत्नातनं नियोजनामधनं संस्कृती प्रतिष्ठानच्या माध्यमातनं या स्पर्धेचं नियोजन आपण केलं आहे. ज्या मामासाहेब मोळांनी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेची स्थापना केली, ज्यांनी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेची सुरुवात केली, त्यांच्या स्मरणार्थ यंदाची स्पर्धा ही पुण्यामध्ये होते हा आम्हाला मोळ परिवारांना आणि समस्त पुणेकरांना कुस्ती शौकीनांना एक समाधान आहे त्याचं. या स्पर्धेच्या निमित्तानं अत्यंत चांगल्या प्रकारची आकर्षक बक्षिसंसुद्धा आम्ही या ठिकाणी ठेवली आहेत. महाराष्ट्र केसरीचा किताब जो मिळवणार त्या कुस्तीगीराला महिंद्रा कंपनीची 14 लाख रुपयाची थार गाडी भेट दिली जाणार आहे, शिवाय 5 लाख रुपये बक्षीससुद्धा दिलं जाणार आहे. उपमहाराष्ट्र केसरीला या ठिकाणी 2.5 लाख रुपयाचं रोख बक्षीस आणि ट्रॅक्टर भेट दिला जाणार आहे. उर्वरित 18 वजनगटातील विजेत्यांना 18 SD जावा कंपनीची 2-व्हीलर गाडी, जवळपास 2.5 लाख रुपये त्या एका गाडीची किंमत, अशा जवळपास 18 गाड्या आपण त्या कुस्तीगीरांना विजेत्यांना दिल्या जाणार आहेत. अत्यंत चांगल्या प्रकारची राहण्याची व्यवस्था, जेवणाची व्यवस्था आणि कुस्तीगीरांना लागणाऱ्या सगळ्या किटची व्यवस्था, मग त्याच्यामध्ये रेसलिंग कॉस्ट्युम असेल, ट्रॅकसूट असेल, स्पोर्ट्स बॅग असेल, अशा सगळ्या प्रकारची अत्यंत चांगल्या क्वालिटीची हे साधनं साहित्यसुद्धा दिलं जाणार आहे. आमचा याच्यामागे प्रयत्न एकच आहे की मामासाहेबांच्या नावाने होणारी ही स्पर्धा ही अतिशय सर्वार्थानं सर्व स्तरावरती सर्व प्रकारे ही यशस्वी व्हावी, चांगल्या उत्तम दर्जाची व्हावी आणि म्हणून हे सगळं नियोजन केलं आहे. इथून आपणही सगळेजण पाहू शकता की कशा पद्धतीनं विद्युत व्यवस्था केली गेली आहे, पार्किंग व्यवस्था केली गेली आहे, एक स्वतंत्र आरोग्य कक्ष या ठिकाणी उभा केला आहे, त्याच्यामध्ये सह्याद्री हॉस्पिटल, जहांगीर हॉस्पिटल आणि कसना डायग्नॉस्टिक यांच्या माध्यमातून एक अद्ययावत अशा पद्धतीचा एक आरोग्य कक्ष उभा केला, त्या ठिकाणी सगळ्या प्रकारच्या सुविधा असतील. मला त्या पत्राचं महत्त्व वाटत नाही, कारण असं आहे की भारतीय कुस्ती संघाने महाराष्ट्र राज्य कुस्ती परिषदेची चौकशी लावली आहे आणि ती चौकशी पूर्ण होत नाही तोपर्यंत महाराष्ट्र राज्यामध्ये अस्थायी समितीच्या माध्यमातून काम चालेल असे स्पष्ट संकेत दिलेत. हां, त्याच्यामध्ये ती भ्रष्टाचाराची चौकशी चालू आहे आणि जे पत्र दिलं आहे ते पत्रसुद्धा केवळ एका व्यक्तीच्या सहीचं आहे. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद आत्ताच्या असलेल्या कुठल्याही पदाधिकाऱ्याला ते मान्य नाही हे आपण माहिती घ्या. मला असं वाटतं की कुठंतरी आदल्या दिवशी या स्पर्धेला गालबोट लावायचं काम हे मंडळी करत असली एकच माणूस आहे, आम्हाला त्याची नावही घ्यायचं नाही. पण मला असं वाटतं की याच्यातनं महाराष्ट्र राज्यात आत्तापर्यंत झालेल्या मागच्या 4 महिन्यात सगळ्या नॅशनल ट्रायल असतील, विशाखापट्टणम येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेमध्ये सुद्धा महाराष्ट्राचा जो कुस्ती संघ खेळला तो सुद्धा अस्थायी समितीच्या माध्यमातून खेळला. म्हणून मला असं वाटतं आता याला महत्त्व द्यायचं कारण नाही, त्याच्यावर चर्चा करण्याची काही गरज मला वाटत नाही.